नमस्कार, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आमचं ऊस खुरपणी चालू आहे. ऊसात खूप तण झालेलं आहे आणि बायका लावलेल्या आहेत ऊस खुरपण्यासाठी. मी एकटीने काय घरी खुरपला ऊस, पण एकटीने पूर्ण शक्य नव्हता म्हणून बायका बोलवलेल्या आहेत. बायकांना 200 रुपये हजेरी आहे. ऊसातली ही पहिलीच खुरपणी आहे आणि तण तर भरपूर झालेलं आहे. ऊस छान आला आहे, हरभरा ऊस दोन्ही चांगलं आलेलं आहे. आणि एकदा खुरपून घेतलं की नंतर मग खत टाकायचं. हे पहा, असा ऊस झालेला आहे. आता 2 वाजलेत दुपारचे आणि आता दुपारचे जेवणं करायचे. तर आम्ही खुरपलेलं लगेच जे गवत आहे ते लगेच गोळा करून घेतो, म्हणजे झा सावलीला ठेवलं तर गवत वाळणार नाही. दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली आणि आता आम्ही जेवायला बसलेलो. हे पहा हे सगळेजण. या तुम्ही आमच्यासोबत जेवायला. हे इकडचं झालंय ऊस खुरपून. हे पहा हे सगळं झालेलं आहे आणि आता हे खालचं राहिले. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. सगळ्यांसोबत जेवायला मज्जा येते. आणि हे ताक करून आणलेले. सगळ्यांनी खूप आवडीनं ताक घेतलं आणि आता आम्ही जेवण करतोय. मरून जात असते कवळे हरळा असते मरून जातात. आमचे दुपारचे जेवण झालेत आणि आता आम्ही परत खुरपायला निघालेलो आहे. आणली बघ सायकल आणि कुवारी. संध्याकाळचे 6 वाजायलेत आणि आता सुट्टीचा पण टाईम झालेला आहे. तर सगळ्यांच्या पातळ लागलेल्या आहेत. एक राहिलेली होती तर ते सगळेजणी मिळून घेतोय आम्ही. 6 वाजलेत आणि सुट्टी झालेली. बायका घरी निघालेल्या आहेत आणि थोडंसं गवत गोळा करायचं राहिलेलं आहे. ते आम्ही गवत गोळा करतोय. गवत गोळा करून घेतलेले आणि आता मी पण घरी निघालेली आहे. हे एवढं खुरपायचं झालं आहे आणि ते पाठीमागं तेवढं राहिलेलं आहे. भरपूर आहे आणखीन खुरपायचं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.